Z5 ऍप डाउनलोड करा आणि संपूर्ण एपिसोड्स फ्री मध्ये पहा. बायकांमध्ये ना धीर नावाची गोष्टच नसते हो. बरोबर, म्हणजे समोर आपल्याला सगळं क्लिअर दिसतंय बरं का, पण तरीही फालतूचे प्रश्न विचारायचे आणि समजून घेणं समजून घेणं त्यांच्या डिक्शनरीतच नसतं. हो, हे बरं आहे. स्वतःच्या चुकांसाठी बायकोला नावं ठेवली म्हणजे झालं का? आणि मी म्हणते काय हरकत आहे, स्वतःची चूक मान्य करून नमत घ्यायला काय हरकत आहे. पण नाही, तुमचा अहंकार दुखावतो ना, सगळा दोष बाईला द्यायचा. नुसत्या पुरुषांच्या चुका काढायच्या, त्यांच्या कमतरता दाखवायच्या, बस टिपिकल बायकांचा स्वभाव. आणि सल्ले सल्ले देण्यात म्हणजे एक नंबर. पण काय हरकत आहे बायकोचा सल्ला घेतला तर? आणि आणि पुरुषाला काही कळत नाही का की विश्वासात घेऊन एखादी गोष्ट बायकोला सांगायची? ते काय ना, त्यांना सांगूच शकत नाही, कारण काही गोष्टी अशा असतात की त्या त्यांच्या बुद्धीच्या पलीकडच्या असतात. ऐका ना, जी बाई पुरुषाच्या मागे सगळा संसार सांभाळते त्या बाईला काही कळत नाही असं होऊच शकत नाही. अच्छा, म्हणजे पुरुष काय करतात? पुरुष काहीच करत नाहीच करत नाही. ऐका ना, तुम्हाला काही कळतच नाही मी काय म्हणते. तुम्हाला खरंच काही कळत नाही. ऐका ना, तुमचं लग्न झालंय का? नाही. आम्ही ओरकून टाका, तुमच्या दोघांचा जोडा छान दिसेल. दादा काय? ओके, एकदम आता काय. अरे ओके, म्हणजे कधीच काही होणार नाही, टेन्शन नका. आणि काय झालं तर मी आहे. काय, थँक्यू थँक्यू. आहे, चाललो. मामा, मी यांच्याच बँड ग्रुप मध्ये गायला जाते. वीणाने माझी प्रभासची ओळख करून दिली होती, पण मग हा तोच प्रभास असू शकेल हे मला तेव्हाच का नाही वाटलं. मामा, वीणा आलीस तू? हो, सॉरी थोडा उशीर झाला यायला. बाबा चिडले असतील ना माझ्यावर. नाही ग, ठीक आहे. वीणा, मी येऊ. बाय बाय. मामा नमस्कार. अरे अरे, राहू दे. यशस्वी व्हा, सुखी राहा. चला येऊ. प्रभास एक मिनिट. बोला ना. प्रभास, तुझं पूर्ण नाव काय म्हणालास? प्रभास सदावर्ते. येऊ. बाय. आता उघड. अरे किती क्यूट आहे. हा, पण तुझ्यासाठी नाहीये, प्रभास साठी आहे. आता तू बाहेर काय करते? मी तुझ्यासाठी गिफ्ट आणायला गेले होते. प्रभास सदावर्ते. ताई, मला थोडं बोलायचं होतं तुझ्याशी. उर्मी, मला ना बाहेर जायचंय, वेळ नाहीये. इट्स नॉट ताई, पण मला थोडंसच बोलायचंय, जास्त वेळ नाही घेणार मी तुझा. खरंच महत्वाचं आहे, थांबशील? ठीक आहे, बोल. ताई मला माफ कर. उर्मी उठ. ताई नाही. उर्मी ताई खरंच प्लीज काय करते? मला माफ कर. उठ उठ. नाही, तू जोपर्यंत मला माफ नाही करणार तोपर्यंत मी नाही उठणार. नाही कर ताई, प्लीज माफ कर ताई. ठीक आहे, चल आधी आधी उठ. ताई खरं तर मी तुझी माफी मागायच्याही लायकीची नाहीये, माहितीये मला. खूप वाईट वागले मी तुझ्याशी. हो ना ताई, मला खरंच माहिती नाही मला काय झालं होतं. बहुतेक ना माझी बुद्धी भ्रष्ट झाली होती. वाईट आरोप केले मी, घाण घाण बोलले तुला. ताई अगं, मी प्रॉमिस करते तुला, मी ना आयुष्यात इथून पुढे ना तुला वाईट वाटेल, त्रास होईल असं कधीच नाही वागणार अगं खरंच. ताई मला ना माझ्याच वागण्याचा पश्चाताप होतोय अगं. मी स्वतःचाच तिरस्कार करते एकट्यात. मला तर चेहराच बघवत नाही स्वतःचा आरशात. ताई खरंच खरंच सॉरी. तुझा विश्वास नाही बसत आता माझ्यावर.
करल कसा बसेल कसा बसेल आता बसरी सॉरी ताई सॉरी काय करते काय करते तू वेडी आहे का असं खामशी मी तुला विश्वास आहे पण पूर्ण आई कर माझा प्लीज पूर्ण काम झालं की ना जीवाला तुझा विश्वासच बसणार नाही माझ्यावर पूर्ण सॉरी ठीक आहे ठीक आहे मी केलंय माफ तू काय थँक्यू लव्ह यू ठीक आहे नाही अजून एक बोलायचं होतं म्हणजे तू माफ केलंस मला माझं अर्ध ओझ हलकं झालं पण जशी मी तुझी माफी मागितली तशीच ना मला प्रभासची सुद्धा माफी मागायची आहे अगं माझं मन मला खात राहील ग जोपर्यंत मी त्याची माफी नाही मागत ना तोपर्यंत मला पूर्णपणे हलकं नाही वाटणार म्हणून एक संधी दे ना ताई आजचा दिवस मला तुझ्या बरोबर रिहर्सल हॉलला येऊ दे त्याची माफी मागायला फक्त आजचा दिवस प्लीज ताई प्लीज ना ग ठीक आहे नाही नको ताई तुझी इच्छा असेल ना तर नको मी तुला जबरदस्ती नाही करणार नको नेऊस मला रिहर्सलला मी बसते एकटीच पश्चात करत उर्मी तू येऊ शकतेस सर रिहर्सलला थँक्यू तुझे आभार कसे ग मानू मी देव तुझ्या सारखी ताई ना सगळ्यांना देव खरंच Z5 ऍप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री